ठाणे मेट्रोच्या कामाला मे महिन्यापासून प्रारंभ होणार असून ठेकेदाराचीही नियुक्ती झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल असं संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय. कोपरी पुलाच्या कामालाही मुहूर्त अवस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होऊन देखील गेल्या वर्षभरापासून निविदा प्रक्रियेत अडकलेलं वडाळा ते ठाणे दरम्यानच्या मेट्रोच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालाय. या कामासाठी ठेकेदार निश्चित करण्यात आला असून मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या कामाला सुरुवात होईल अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. मेट्रो सोबत कोपरी उड्डाणपुलाचं कामही एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होत असून ठाणे शहरातील 3 उड्डाणपुलांची कामं जून अखेरपर्यंत पूर्ण होतील असा दावा त्यांनी केलाय. वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभ पार पडला. त्यावेळी वडाळा ते ठाणे या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळाही आयोजित करण्यात आला होता. खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते हा सोहळा पार पडल्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामाला वेगानं सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होती. ठेकेदार मिळत नसल्यानं हे काम कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता ठेकेदाराची नियुक्ती झाली असून मे महिन्याच्या अखेरीस मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या दिशेनं ये जा करण्यासाठी आखण्यात आलेल्या कोपरी उड्डाणपुलाचं कामही एप्रिल महिन्यात सुरू होत आहे असं जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं. या प्रकल्पाच्या आखणीविषयी गेल्या 10 वर्षापासून चर्चा सुरू असून कामाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढलाय. पुढील महिन्यात हे काम सुरू होत असल्यानं ठाणेकरांना भविष्यात मोठा दिलासा मिळू शकेल असा दावा आयुक्तांनी केलाय.